मंडळी पत्रिकेतले ग्रह जुळतायत की नाही हे बघायला जमलेत विनोदाचे तारे. तुमच्या समोर हे हास्यांगण खुलवायला येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, फिल्टर वाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, विक्रोळीचा शाहरुख खान पृथ्वीक प्रताप अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. ऐक ना गौऱ्या, नाही नको, मला खूप भीती वाटते, आपण जाऊयात. वाटते म्हणजे अगं वणी इकडे ना, हे घाबरायचं काय त्याच्यामध्ये, मी आहे ना. नाही रे, पण हे मौर्य गुरुजी ऐकणार नाहीत रे. अरे कोण कधी कुठे कसं ऐकत ना ते आपल्याला सगळं माहिती आहे, तू फक्त बघत बस. आहे ना बाबा नमस्कार बाबा. नमस्कार बाबा, पाय पडतो बाबा, पाय पडतो. कोण बाबा? तुम्ही हे नाही दिलेल ना, हे काय दिलेलं ना, बाबा पाय पडतो बाबा. हार राहिला कोणता बाबा? सुखी भो, सुखी भो बाबा. तुमच्याकडे काम होतं बाबा. काम होतं? हा, काम होत नाही म्हणून ज्योतिषाकडे येतात, है की नाही? क्या बात है, वनी बघितला बाबा, सब जानते बाबा. ही वनिता, माझं हिच्यावर खूप प्रेम आहे, आम्हा दोघांना लग्न करायचं आहे. वारे वा, असं कसं? हा म्हणजे वारे वा असं कसं? तुझं तिच्यावर प्रेम आहे, मग मी काय करू? आता कसं सांगू तुम्हाला बाबा, कसं सांगू तुम्हाला? स्क्रिप्ट मध्ये आहे तसं सांग. हिचा बाबा आहे ना, हिचा बाबा तुम्हाला जाम मानतो, तो बोलतो प्रेम प्रेम सगळी फालतूगिरी आहे, लग्न करायचं असेल तर पत्रिका जुळली पाहिजे असं म्हणतो. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. पण बाबा माझं गौऱ्यावर खूप प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय जगू नाही शकणार. नाही पण तुझं तेल पुढे याला माहितीये काय? ओ बाबा मीच गौऱ्या आहे. वनी रडू नको, हे वनी, ए पगली, तू क्या पगली आहे क्या रे, रो मत. एवढं प्रेम करतेस माझ्यावर, रडू नको वनी, मी आहे ना बाबा. असं असं पाय पडतो. आता आमच्या प्रेमाला वाचवा बाबा, प्लीज आमच्या प्रेमाला वाचवा, काहीतरी करा. मी? हा तुम्हीच. कसं काय? कसं काय म्हणजे, हे बघा, तिचे बाबा आहेत ना आता इथे येणार आहेत, हिची आणि एका मुलाची पत्रिका घेऊन. अच्छा, त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या मुलासोबत हिची पत्रिका जुळेल त्याच्याशीच हिचं लग्न लावून देणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे? माझी आणि त्या मुलाची पत्रिका बघायची आहे, पण फक्त माझीच पत्रिका जुळवायची आहे. प्लीज 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 काय ते करा ना. ते जुळणं न जुळणं हे त्याच्या हातात. काय इकडे अजून कोणी ज्योतिष आहे काय? त्याच्या म्हणजे देवाच्या हातात. बरोबर, सगळ्या गाठी त्याच्या हातात असतात. म्हणजे ऊस असतो ना, त्याला पण गाठी असतात, पण आपण कोयत्याने अशा त्या कोरल्या ना की रस गोड लागतो. संतांनी म्हणून ठेवलंय काय, ऊस डोंगा परी रस नो हे डोंगा, का रे भुलला सी वरलिया रंगा. म्हणजे गाठी असतात त्याच्या हातात आहेत त्याच्या. बापरे, पण बाबा ऐका ना, देव लय बिझी आहे, देवाला लय काम आहेत. तुम्ही एक काम करा, काय एखादी गाठ तुम्हाला पण मारता येते कशी बघून बघा, प्रयत्न करा. नाही नाही अजिबात नाही, मी माझ्या पिढी जात विदेशी कदापि प्रतारणा करणार नाही. बघितलं, लगेच तयार झाले. तयार नाही झालेत ते, आता तर बोलले परत नाही करणार म्हणून. प्रतारणा नाही करणार म्हणजे नाही करणार ते, असं बोलले ते. असं बोलले बाबा, बघा ना जमते का. नाही बोललो ना, नाही होणार तसं बाबा. नीट बघा ना जमते का, बघा ना. प्रयत्न करून बघतो. मग प्रयत्न नाही बाबा, आपल्याला डायरेक्ट रिझल्ट पाहिजे, कळलं? मी तुम्हाला माझी पत्रिका देतो, ही घ्यायची आणि तुम्ही प्लीज ही पत्रिका जुळवा बाबा. कसं करू तुम्ही जुळवा? या जाऊया, जाऊया, पूर्ण आशीर्वाद घ्या. प्रभाकर पंत मौर्य कुठे आहेत? ते गावी गेलेत. का? चुकीचा मॅटर झाला ना. हा, तर त्यांच्याशी दुसरं कोण नव्हतं सॉल्व्ह करणार, मग ते गेले. हा हा, ए छपरी, तू इथे माझ्या पोरी सोबत काय करतोय? कानपूर पुढे हस नको, काय करतोय? पत्रिका जुळवायला. हा बाबा, पत्रिका जुळवायला. तुम्ही कोण आहात? प्रभाकर पंत मौर्य यांचे सुपुत्र आहात.
हा चालेल, हा मग मी तुम्हाला देईन पत्रिका जुळवायला द्या ना, कारण त्यांनी मला सांगितलंय तुम्हाला सिद्धी प्राप्त आहे. मला बाबांनी सगळं शिकवलंय त्यामुळे आजचा दिवस हा कारभार मी सांभाळणार आहे. मी विश्वास टाकू शकतो बाबा. माझ्या मुलीचं लग्न जुळवायचंय, माझ्या जावयाला आशीर्वाद द्या बाबा. ए छपरी हट बाजू, थू याचं नाही, माझ्या या जावयाला आशीर्वाद द्या. कुठं आहे हा काय? हा ठिपका तुमचा जावई आहे? हा ठिपका या बाबा. म्हणजे ह्या रसामध्ये हा बर्फ पूर्ण विरघळून जाणार. अरे बाबा काय करता तुम्ही? काय करू? हा हा बाबा बाबा हा इकडे हा एखादं स्टूल घेऊन फिरत जा. नाही तर हातात झेंडा तरी ठेव, लांबून दिसत नाहीस बाबा. हा तुम्ही इकडे या, दत्तोपंत साधारणपणे साधारणपणे ऊसाचा रस पितात. हा तुम्ही अख्खा ऊसच घेतलाय जुळवा. ही वणीची पत्रिका, ही जावयाची पत्रिका, यांची पत्रिका पण यांच्यापेक्षा मोठी आहे. तरी याला हिच्या बरोबर लग्न करायचंय. नाही नाही सॉरी बाबा, सॉरी 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 बाबा. आणि ही माझी पत्रिका, जावयाचं आणि सासऱ्याची पण पत्रिका जुळते की नाही ते बघा. हा बघतो जुळवा पत्रिका. दत्तोपंत तिथे जाऊन बसा बाबा. बाबा नाही नाही आमचं काय नाही, बघतो मी. वणी तिथे जाऊन बस, वणी तिथे जाऊन बस, अगं बस वणी बस. तडक्यामध्ये ऊस अडकला. दत्तोपंत उठा तिकडे. वणी बस. मी नाही. वणी बस. बस बाबा बघा बघा भविष्य बघा, आपल्याकडे लय पैसे आहेत. कंटिन्यू कंटिन्यू. वा सगळ्यांचे ग्रह चांगले आहेत ना. अरे सोम मंगळ बुध गुरु रात्री 9 वाजता सोनी मराठीवर. बाबा प्रमोशन कसलं करताय? ज्यांचे जीवावर हा व्यवसाय चालू आहे त्यांचं एकदा नामस्मरण केलं करतो. वा 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 छान ग्रह आहेत सगळ्यांचे, जागच्या जागी आहेत. राहू केतू त्यांच्या योग्य स्थानी आहेत आणि फेब्रुवारी मार्च पण मस्त आहे. फेब्रुवारी मार्चचं काय मध्ये? नाही ते वाढीव तारखा आल्या ना. आता चार यार, आता चार वार असणार हास्य जत्रेचा अहंकार. आता चार वार, आता चार वार असणार हास्य जत्रेचा हस्यार. आता चार हे पुढचं नाही. बाबा अरे हा प्रॉब्लेम. हा बाबा लवकर लवकर. वा ह्या दोन पत्रिका मस्त आहेत, 30 पैकी 20 गुण जुळत आहेत. लगेच लग्न करून टाका. यांची पत्रिका कशी काय जुळेल? यांची पत्रिका कशी काय जुळेल? बाबा ही पत्रिका कशी काय जुळेल? कशी काय म्हणजे? ही या झिपऱ्याची आणि माझ्या या जावयाची पत्रिका आहे. ही कशी काय जुळेल बाबा? तुम्ही जुळवा करतो मी. एक मिनिट बघा, खूप गोंधळ आहे. काय गोंधळ? थांबा गोंधळ क्लिअर करा पहिला. एक मिनिट. वनिताची आणि ही मुलाची पत्रिका. झालं झालं. हे मी मगाशी काने बघितलं काय ऐका.
ह्या पत्रिका एवढ्या भारी आहेत एवढ्या भारी आहेत की रमी मध्ये खेळायला घेतलात ना जोकर म्हणून कामाला येतील कुठलेही पाना लागतील एवढ्या भारी पत्रिका आहेत लाखात दोन पत्रिका आहेत दोन पत्रिका आहेत ना 10,000 वर्षांनंतर अशा पत्रिका जुळण्याचा योग येतो मी तर म्हणतो ह्या बघा ह्या दोन पत्रिका घ्या ह्या घ्या ह्या जुळले फाडा जुळल्या एक मिनिट ह्या कोणाच्या पत्रिका आहेत ह्या त्या दोघांच्या पत्रिका आमच्या आमच्या दोघांच्या आहेत ही माझी मुलगी वनिता घराची पत्रिका आणि ही ओंकार भोजनेची पत्रिका ओंकार भोजने कोण आहे मला त्या माणसाला भेटवा मला त्याचं माझ्या मुलीशी आत्ताच आत्ता लग्न लावायचं ओंकार भोजने कोण आहे मला भेटवा मी त्याला आत्ताच आत्ता मारून टाकीन ओंकार भोजने कोण आहे बस नाही छपरी जाय बापू माफ करा बापरे तुमच्यासोबत माझ्या मुलीचं लग्न नाही होऊ शकत मला आता बाबा म्हणाले की नाही 10,000 वर्षातून असा योग येतो रमित तण वापरू शकतो अशी पत्रिका मला ओंकार भोजने पाहिजे जावे म्हणून ओंकार भोजने कुठे आहे त्याला बोलवा ओंकार भोजने कुठे आहे कोण आहे ओंकार भोजने तो मीच आहे माझीच पत्रिका आहे ते नागे आहे तो ओंकार भोजने आहे प्रभाकर मोरे यांचा मुलगा ओंकार भोजने म्हणजे माझी मुलगी मौर्य कुटुंबात जाणार नाही माझ्यासोबत आहे प्रभाकर पंत मौर्य यांचा मुलगा ओंकार भोज मौर्याचा मुलगा भोजने कसा कोण बोललो मी त्यांचा मुलगा आहे सुपुत्र नाहीये नाहीये मग तू कोण आहेस मी रसवंतीवाला आहे इथं पुढे कोपऱ्यावर माझं उसाच्या रसाचा गाडा आहे बाबा मला यांनी सांगितलं पैसे देतो आमच्या पत्रिका जुळवून दे यांनी सांगितलं म्हणजे तू बोंदू ज्योतिषी आहेस आणि हा जोंदू भोतिषी या हा पैसा शांती शांती स्किट में भी शांती शांती है एक्टिंग में भी शांती शांती है हा मेला हा माझ्या हातातून मेला तू रसवंतीवाल्या तू कुठं बोललास मला सगळं कळलेलं आहे माझं ठरलेलं आहे माझ्या मुलीचं लग्न दत्तोपंतांशीच होणार नाही बाबा माझं लग्न नाही होणार मला नाही करायचं याच्याशी लग्न नाही करायचं पैसा मी याच्याशी लग्न करेन आणि मी त्याची रसवंती तरी आहे याच्याशी याच्याशी लग्न आता एवढं ठरलंच आहे ते काम करूया काय आपण माझ्या गाड्यावर जाऊया दोन दोन ग्लास उसाचा रस पिऊया आणि मग ठरवूया ना हा चांगली आयडिया आहे एक काम करतो आधी रस पितो त्याचा दर्जा बघतो मग ठरवतो मुलगी जायची की नाही तुम्ही माझ्या उसाचा रस पिऊन बघाच चल बेटा चल आता ठरलं दत्तोपंत चला पत्रिका जुळल्या नाही जुळल्या काय फरक पडतो सध्या तुम्हा सगळ्यांचेच ग्रह विशेष जोरात आहेत लय भारी परफॉर्मन्स मस्त सही भन्नाट परफॉर्मन्स होता पृथ्वी तुझं बेअरिंग खतरनाक होतं दत्तू तू ठिपका असशील किंवा काही असशील तू वन अँड ओनली आहेस हे कधीच विसरू नकोस एक्स फॅक्टर अमेझिंग चार्मर वी लव्ह यू गौऱ्या वी लव्ह यू अ लॉट वन ए मस्त सेटिंग डिपार्टमेंट जेव्हा जेव्हा झाड लावतं तेव्हा तेव्हा माझं मन ते जिंकतात आणि एवढ्या छोट्या सेटअपमध्ये त्यांनी एक छान कॉर्नर एस्टॅब्लिश केला आणि तो खूपच छान होता मस्त कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही उत्तम फुलवलीत सुंदर